नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या क्लास वाला यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7 वी मराठी द्वितीय सत्र पेपर. मित्रांनो, आपला सराव सराव द्वितीय सत्र पेपर असणार आहे, त्यामुळे आपण सरावसाठी बघायचं आहे. यामध्ये बघूया प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिहायचा आहे एकूण 6 गुणांसाठी. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 यावर खाली उतारा वाचा आणि यावरील आधारित प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पॉज करून घ्यायचा आणि हा उतारा व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2, उत्तरावरील कथन कुठे झाले असं तुम्हाला वाटते. एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारत आलेला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये नेक्स्ट बघायचं, कोणत्या घरातील मुलं स्वतंत्र विचाराची व ठाम व्यक्तिमत्वाचे होतात हे आपल्याला इथे सांगायचं. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न इथे विचारलेला आहे आपल्याला. यानंतर यामध्ये बघायचं प्रश्न क्रमांक 4, यामध्ये कोणत्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतो हे सांगायचं. त्याचप्रमाणे नेक्स्ट म्हणजे पुढील प्रश्न क्रमांक 5, उत्तरा ऐकून आपल्याला दिले आहे 4 गुणांसाठी. कविता वाचायची वाचायची आणि ते उत्तर लिहायची आपल्याला. ठीक आहे, व्यक्तीपणे आपण आपण त्या कविता इथे वाचून घ्यायची. त्यानंतर या कविता विचारात आलेले प्रश्न बघूया. त्यामध्ये बघायचं प्रश्न क्रमांक पहिला, यामध्ये प्रश्न क्रमांक 6, कुणाचे बलिदान सफल झाले असे कवीला वाटते. आणि यानंतर यामध्ये 2, जळावस्था संचयातून उठून या जाशी असे कवीला का वाटते. प्रश्न 8, देशासाठी प्राणार्पण केलेले सैनिक अनाम राहिला असे कवीला का वाटते. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 9, यामध्ये बघायचे खाली उतारा वाचायचं, खाली काही प्रश्नांच्या मध्ये उत्तर द्यायचे. खरंच पाणी म्हणजे जीवन अत्यावश्यक गोष्ट आहे. यामध्ये पहिला प्रश्न विचारला तो बघूया, पावसासाठी काय करावे असे काय करावे लागते. आणि 2, पाणी जीवन आहे असे का म्हटले आहे. यानंतर यामध्ये जमिनीवर कोण राहू शकत नाही आणि ते तुला कोणत्या वाक्यावरून समजते. प्रश्न क्रमांक 10, यावेळी पुढील प्रसंग वाचा आणि त्यावर अनुरूप मन्यामध्ये ओळखायचे. त्यामध्ये सर्व पहिले म्हणून बघायचे, दत्तरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठित पद होते धनसंपत्ती होती तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या वैभवण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसे माणसांचा वावरही कमी झाला म्हणतात ना. दुसरं वाक्य बघ, त्यावर ते मन सांगायच्या मध्ये माधवराव खूप बुद्धिमान व प्रसादावधी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मुलगा विश्वास जरूर मोठा होता पण त्याचे गुण मात्र विश्वासात दिसू लागले, सगळे म्हणू लागले. ठीक आहे, नंतर नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे. प्रश्न म्हणून खालील वाक्य आधुनिकित शब्दांच्या ऐवजी कंसातील योग्य वाक्य प्रचारित वापरायचं आहे. ठीक आहे, यामध्ये बघायचं आहे फस्त करणे, फाशा सोडणे आणि एका जाणे हे आपल्याला इथे बाबा वाचायचे. यामध्ये सर्व पहिले बघायचे, बाबांनी बाजारातून आणलेली सर्व भजी उमंगने खाऊन टाकली. नेक्स्ट यामध्ये खालील वाक्य क्रियापदाचा वापर करायचा. म्हणजे पहिले क्रियापद बघायचे, उद्धवजी स्वतःच्या कामे स्वतः करतात, टिंबटिंब लागला आणि करणे. प्रश्न क्रमांक 13, खालील मजकुरात योग्य सर्वांचा वापर इथे करायचा आपल्याला. यामध्ये सुमिता अतिशय चाणाक्ष आणि हुशार मुलगा आहे, डॅश शाळेतील अभ्यास वेळेवर करतो, डॅश चे खेळ आणि वाचन ही खूप गोडी आहे, साहित्यिक बनायचे स्वप्न पूर्ण करेल असा आमचा विश्वास आहे. नेक्स्ट यामध्ये प्रत्ययाने 2 शब्द यामध्ये लिहायचे, पुराण म्हणजे पौराणिक आणि इतिहास इतिहास लिहायचं आणि निसर्गात लिहायचं. यानंतर प्रश्न क्रमांक 14, गोंडस आणि सुंदर या विषयाचा वापर करून प्रत्येकी 1 वाक्य इथे लिहायचे. नेक्स्ट यामध्ये अधोरेखित नावाचा इथे प्रकार सांगायचा. यामध्ये आज चंद्र फार शीतल छाया देत होता. ठीक आहे, आणि नेक्स्ट खाली लिहिलेल्या प्रसंगाच्या आधारे संवाद करून लिहायचा आहे आपल्याला.